फ्रेंड्स, सूर्यकथाईच्या रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. दिवाळी स्पेशल आपण आज बॉम्बे कराची हलवा बनवणार आहोत. एकदम परफेक्ट बनते ही डिश. आपण परफेक्ट मेजरमेंट वापरून इथे बनवणार आहोत. जे मेजरमेंट वापरणार आहेत मी, त्याच्याने तुमची परफेक्ट होणार आहे मिठाई. आपण याच्यामध्ये अशा काही ट्रिक वापरणार आहेत की त्याच्याने तुमचं कराची हलवा एकदम परफेक्ट बनणार आहे, एकदम स्पंजी बनणार आहे. बघा, याच्यामध्ये हाताला अजिबात चिटकत नाही अशा पद्धतीने बनवायचं आहे आपल्याला. परफेक्ट मेजरमेंट वापरून आणि काही ट्रिक वापरून आपण बनवणार आहोत. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. पण तुम्ही त्याच्या आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा. एक कप कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे. वजनाने धरलं तर या ठिकाणी मी 125 ग्रॅम कॉर्नफ्लोअर घेतलेलं ॲड करूयात. या ठिकाणी आपल्याला 3 कप पाणी ॲड करायचं. या ठिकाणी माझं 250 ml कप आहे. आपल्याला 3 कप ॲड करायचे. टोटली आपल्याला 750 ml पाणी ॲड करायचं याच्यामध्ये. पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं, कारण कॉर्नफ्लोअर ॲड केले आपण ते तळायला जाऊन बसतं, त्याच्यामुळे चांगलं मिक्स करायचं आणि साईडला ठेवायचं आपल्याला. आपल्याला आता या ठिकाणी पॅनमध्ये साखर ॲड करायची. तर या ठिकाणी मी 250 ग्रॅम कप आणि साखर घेतलेली. आपल्याला 1.5 कप साखर घ्यायची या ठिकाणी. बघा, या ठिकाणी अजून 1 कप घेतलेला आहे मी साखर भरून, पण या ठिकाणी मी कमी क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी टोटली 375 ग्रॅम साखर ॲड करायची. 375 ग्रॅम साखर आपण ॲड केली, त्याच्यासाठी आपल्याला इथे 1/2 कप पाणी ॲड करायचं याच्यामध्ये. आपल्याला या ठिकाणी साखरेची क्वांटिटी जास्त घ्यायची आणि पाण्याची क्वांटिटी कमी घ्यायची आहे. आपल्याला आता साखर सर्व विरघळू द्यायची याच्यामध्ये. साखर या ठिकाणी पूर्णपणे मेल्ट झालेली, या ठिकाणी कोणत्याही प्रकारची साखर नाही याच्यामध्ये. आता आपल्याला फक्त साखर मेल्ट करायची होती, पाक नव्हता बनवायचं या ठिकाणी. या स्टेजला आपल्याला आता याच्यामध्ये 1 टेस्पून लिंबूचा रस ॲड करायचा आहे. लिंबूचा रस ॲड केल्यानंतर आपल्याला कंटिन्युअसली असं हलवून घ्यायचं आहे एकदा परत. आणि गॅसची फ्लेम या ठिकाणी मीडियम ठेवायची आहे. या ठिकाणी आपण जे बॅटर मिक्स केलं होतं ते परत आपल्याला एकदा कंटिन्युअसली हलवून घ्यायचं आहे, कारण जे आपण कॉर्नफ्लोअर ॲड केलेलं राहतं ते तळं जाऊन बसतं, त्याच्यामुळे परत एकदा हलवून घ्यायचं. आणि आपल्याला चाळणीने याच्यामध्ये ॲड करायचं आहे. हे ॲड केल्यानंतर आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला कंटिन्यूली हलवत राहायचं आहे. आपल्याला इथून पुढे नॉनस्टॉप हलवायचं आहे, थांबायचं नाही अजिबात. इथे आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरचं जे बॅटर होतं ते ॲड केलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला कंटिन्यूली हलवत राहायचं आहे. कॉर्नफ्लॉवर हे तळायला जाऊन बसतं, त्याच्यामुळे आपल्याला कंटिन्यूली हलवत राहायचं आहे. बघू शकता तुम्ही याच्यामध्ये आपल्याला घट्टपणा यायला सुरुवात झालेली हळूहळू. त्याच्यामुळे इथे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला सर्व प्रोसेस करायची या ठिकाणी. बघा, या ठिकाणी आपण कंटिन्युअसली हलवायची प्रोसेस चालू ठेवतो, त्याच्यामुळे इथे घट्टपणा यायला सुरुवात झालेली आहे. आपल्याला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कठोळी पडू द्यायची नाही, त्याच्यामुळे आपल्याला इथे हलवायचं अजिबात थांबायचं नाही या ठिकाणी. हीच प्रोसेस मेन या रेसिपीमधली, का आपल्याला ही कंटिन्युअसली असं हलवत राहायचं आहे. या ठिकाणी चांगली उकळ फुटलेली. आपल्याला आता या ठिकाणी आपल्याला 1 चमचे तूप ॲड करायचं आहे. तूप ॲड केल्यानंतर आपल्याला कंटिन्युअसली असं हलवत राहायचं आहे, त्याला अजून घट्टपणा यायला सुरुवात होतो. आपल्याला या ठिकाणी पूर्ण रेसिपीमध्ये 125 ग्रॅम तूप ॲड करायचं आहे. तर आपल्याला एकदम नाही टाकून द्यायचं तेवढं तूप, आपल्याला हळूहळू टाकायचं आहे. 1.5 चमचा हळूहळू टाकत राहायचं आहे आपल्याला. बघा, या ठिकाणी आपली पूर्ण रेसिपीमधली खास ट्रिक म्हणजे की आपल्याला कंटिन्युअसली असं हलवत राहायचं आहे. ही आपली खास ट्रिक आहे, याच्याने आपली मिठाई खूप छान बनणार आहे. तर आपल्याला इथे कंटिन्युअसली हलवायचं आहे, ही प्रोसेस करायची आपल्याला. आपण याच्या आधी आपण 1 चमचा तूप ॲड केलं, आता परत आपल्याला 1 चमचा तूप ॲड करायचं आहे याच्यामध्ये. बघा, आपल्याला तूप चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये. बघा, या ठिकाणी शेवटचा 1 चमचा तूप राहिलेलं आहे, ते पण आपण ॲड करून देऊयात. आणि आपल्याला कंटिन्युअसली असं हलवून घ्यायचं आहे. तूप सर्व मेल्ट झालं पाहिजे त्याच्यामध्ये, असं हलवायचं आहे आपल्याला आता या ठिकाणी. बघा, या ठिकाणी खूप घट्टपणा यायला सुरुवात झालेली आहे, एक गोळा तयार बनायला सुरुवात झालेली आहे. जे तूप आहे ते आपलं सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी. बघा, या ठिकाणी पूर्ण तूप मेल्ट झालेलं आहे, तूप सुटायला सुरुवात झालेली आहे सर्व बॅटरला. पण आपल्याला अजून पण कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. तुम्ही या ठिकाणी तेलाचा वापर करू शकता, किंवा बटरचं पण करू शकता, किंवा साजूक तुपाचं पण करू शकता. पण मोस्टली बेटर असतं की या ठिकाणी तूपच चांगलं असतं या मिठाईला. तूपानेच खूप छान फ्लेवर येतो या मिठाईला, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी तूपच वापरलेलं आहे. मग या ठिकाणी खूप घट्टपणा यायला सुरुवात झालेली आहे. आता आपल्याला या स्टेजला या ठिकाणी फूड कलर ॲड करायचा. त्या ठिकाणी मी रेड फूड कलर घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी ऑदर कोणता पण फूड कलर घेऊ शकता, ग्रीन घेऊ शकता, रेड घेऊ शकता, येल्लो घेऊ शकता. पण जनरली या मार्केटमध्ये आपल्याला रेड कलरचीच बर्फी भेटते, ही मिठाई भेटते, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी रेड कलरच यूज करणार आहे. फूड कलर चांगला मिक्स झाल्यानंतर आपण आता या स्टेजला आपल्याला ॲड करायचं आहे याच्यामध्ये मगज बी. या ठिकाणी मी टरबुजाचे बी घेतलेले आहे, ते ॲड करूयात. जे आपण इथे मगज बी ॲड केले त्याच्याने आपल्या मिठाईला खूप छान स्ट्रक्चर येतं, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी मगज बी ॲड केले आहेत. या स्टेजला आपण आता याच्यामध्ये ॲड करूयात रोज इसेन्स.
याच्याने खूप छान रोजचा फ्लेवर येतो, त्याच्यामुळे या ठिकाणी 2 ते 3 ड्रॉप ॲड केलेले, मी जास्त पण नाही ॲड केलेलं आहे. इसेस ॲड केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये वेलची पूड ॲड करायची. वेलची पूडने पण खूप छान फ्लेवर येतो आपल्या मिठाईला. आणि आपल्याला कंटिन्युअसली हलवतच राहायचं आहे. हे जेवढे आपण इन्ग्रेडियंट्स ॲड करतो आहे ते पण आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये. या ठिकाणी मी काजूचे काही काप करून घेतलेले आहे, ते ॲड करूया. काजू ॲड करतो आहे आपण त्याच्यामध्ये. ड्रायफ्रुट्सनी खूप छान स्ट्रेचर येतं आणि ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असतं, त्याच्यामुळे याच्यामध्ये जरूर ॲड करा. बघा या ठिकाणी तूप सुटायला सुरुवात झालेली आहे, तर या स्टेजला आपण आता थोडं काढून बघूया. डिशमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे या ठिकाणी. आणि हे थंड झाल्यानंतर आपण चेक करूयात कसं झालं आहे ते, आपलं चिपचिप झालं आहे का नाही ते बघूयात आपण. बघा या ठिकाणी हे थंड झालेलं आहे, एकदम एकदम रबरासारखं झालेलं आहे, हाताला बिलकुल पण चिटकत नाही. तर या स्टेजला आपण आता गॅस बंद करणार आहोत. इथे गॅस बंद झाल्यानंतर आपल्याला हे एका ट्रेमध्ये काढून घ्यायचं आहे सेट होण्यासाठी. बघा या ठिकाणी एका ट्रेमध्ये मी मगजबी ॲड केलेलं आहे आणि बटर पेपर पण टाकलं होतं. आपल्याला हे जे बॅटर असतं ते आपल्याला गरम गरमच याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी सर्व बॅटर मी काढून घेतलेलं आहे एका ट्रेमध्ये. आपल्याला आता ट्रे सेट करून घ्यायचं आहे. याला जेवढं थंड व्हायला वेळ लागतो तेवढंच याला सेट होण्यासाठी पण टाईम लागतो. करायचे हलवा आपल्या या ठिकाणी थंड झालेला आहे. बघूयात आपण आता ट्रे काढून घेऊयात. या ठिकाणी जो बटर पेपर आपण लावला होता तो पण काढायचा आहे आपल्याला. इझिली निघतो आहे, जेव्हा थंड होतं तेव्हा इझिली निघून जातो, जेव्हा बटर पेपर लावायला राहतो तो. बघा फ्रेंड्स, आता आपल्याला या ठिकाणी सुरीने कटिंग करून घ्यायची आहे. त्या ठिकाणी आपल्याला मोठे मोठेच वडे करायचे आहे. मोठे वडेच छान स्ट्रक्चर येतं त्याच्याने. त्या ठिकाणी आपण आता कटिंग करून घेऊया. बघा फ्रेंड्स, या ठिकाणी स्क्वेअर शेपमध्ये मी मिठाई कट करून घेतलेली. खूप छान स्ट्रक्चर आलेलं आहे याला, तुम्ही बघू शकता. हाताला अजिबात चिटकत नाही आणि एकदम स्ट्रेचेबल झालेली या ठिकाणी. बघा या ठिकाणी मी तुम्हाला बॉम्बे करायचे हलवा सर्व करून दाखवलेला आहे. या ठिकाणी खूप इझी रेसिपी आहे. याच्यामध्ये आपण अशा काही ट्रिक वापरल्या की त्याच्याने बॉम्बे करायचे हलवा एकदम स्पंजी झालेला आहे. तुम्ही बघू शकता स्ट्रक्चर खूप छान आलेलं आहे, हाताला अजिबात चिटकत नाही. खूप छान रेसिपी. तुम्ही नक्की रेसिपी घरी ट्राय करा. तुमची रेसिपी कशी झाली मला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा. थँक्यू सो मच.